अरे छोड़ नमस्कार, मी चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमतच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधल्या लोटे या ठिकाणी देशी गोवंशच्या चाऱ्यासाठी या ठिकाणी जे जीवनमुक्तीधाम ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम जी संस्था आहे त्या संस्थेचे या ठिकाणी भगवान कोकरे महाराज हे आज गेले 6 दिवस झाले उपोषणाला बसलेत. या ठिकाणी त्यांची गोशाळा आहे आणि 1100 गायी या ठिकाणी ते सांभाळतात. आपण त्यांच्याशी त्यांना विचारणार आहोत की या गायींच्या चाऱ्यासाठी त्यांना गेले 6 दिवसांपासून उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. नमस्कार महाराज, मला सांगा आज 6वा दिवस आहे उपोषणाचा, गायींना चाऱ्यासाठी तुम्ही उपोषण करताय, नेमकं काय तुमची मागणी? साहेब, माझी मागणी एवढीच आहे की इतर महाराष्ट्रातली स्थिती आणि कोकणातली स्थिती फार बिकट आहे. चारी साईडनं वन वे गेले आहेत, 1100 गायी या ठिकाणी बांधलेल्या आहेत. माझ्या कीर्तन सेवेच्या माध्यमात हे सगळं भागत नाही आणि ते न भागल्यामुळं मला या उपोषणाचा मार्ग अवलंब लागला. गेले वर्षभरातले 4थं उपोषण आहे. या चारही उपोषणामध्ये शासनाने आश्वासन देऊन आजपर्यंत कुठल्याही प्रकारे मदत मिळाली नाही. आमचं 25 लाखाचं अनुदान मंजूर होऊन सुद्धा अजून 1 वर्ष पडून आहे त्यांच्याकडे, तेही दिलं नाही. मग ते नंतर गायी मेल्यावर ते सगळं मिळून काय उपयोगाचं आहे? 2.5 लाख रुपये लाईट बिल आलंय साहेब आम्हाला, हे भरणार कुठून सगळं? आज जागेचा प्रश्न जो होता तो आज गेली वर्षभर तसाच पडून आहे, तर तो प्रश्न सुटलेला नाही. आणि म्हणून मी परत, आपण सामान्य माणसं आहे, मोठ्या लोकांपर्यंत नाही पोहोचू शकत, म्हणून मी हा आजचा जो उपोषणाचा मार्ग अवलंबलाय माझं शेवटचं टोकाचं उपोषण असेल, कारण मला जगण्याची सुद्धा इच्छा राहिली नाही, मी तुमच्याशी स्पष्ट करून सांगतो. आणि इतका जर हे होता, त्रास होत असेल, त्या गायीना जर डोळ्यासमोर अशी आंबरडा आणि तडफडणं जर बघत असेल तर ते शक्य नाही. कारण आमच्या पाठीशी आम्ही काय मोठे उद्योजक नाही, आम्ही काय मोठे धनाढ्य नाही, आम्ही कोणच नाही मोठे. आणि म्हणून आम्हाला या सगळ्या गोष्टीतनं न्याय मिळावा ही अपेक्षा आहे. आणि माझी खात्री आहे की आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब याच्यात काहीतरी मार्ग काढतील आणि काढावा अशी विनंती आहे. मागे सुद्धा आपण उपोषणाला बसला होता, त्यावेळेला पशुसंवर्धन मंत्री आहेत, त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या जागेचा प्रश्न आणि चाऱ्याचा प्रश्न गांभीर्यानं बघितला जाईल. कारण गोवर्धन गोवंश सेवा केंद्र महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत तुम्हाला परवानगी मिळालेली आहे आणि आज त्या गायींना चाऱ्यासाठी हंबरडे फोडायला लागतायत. आता त्याच्यामध्ये साहेबांनी सांगितलं होतं, तुमच्या चॅनलवर बातमी त्याने दिली होती 15 दिवसात देतो म्हणून, पण आज त्याला 1 वर्ष झालं, 1 वर्षात अजून 1 रुपया सुद्धा मिळाला नाही, 1 छदामही मिळाली नाही. आणि किती वेळ खेपा मारून साहेब मंत्रालयाच्या पायऱ्या झिजल्या असतील, रोज त्या सगळं काम धंदा घरदार कीर्तन सोडायची आणि त्याच्या मार्ग पाळायचं आणि ते होत नाही असं निराश झाल्याच्या नंतर मी आता मला जगण्याची सुद्धा इच्छा राहिलेली नाही. मी सतत मनात येतं की काहीतरी या सगळ्या गोष्टीत वेगळा निर्णय घ्यावा, तर त्यासाठी बघूया आता काय होतं. हा शेवटचा, आपल्या गोशाळेत किती गायी आहेत आणि त्या कशा स्वरूपाच्या गायी आहेत आणि कसं काय? आपल्या गोशाळेत एकूण 1100 गायी आहेत, या सगळ्या कत्तलखान्याला जाताना सोडवलेल्या, अपघातात जखमी झालेल्या किंवा शेतकऱ्यांनी कसायला विकलेल्या किंवा ज्या गायी रस्त्यावर भटकतात असे काही शेतकरी आणून सोडतात, तर त्या गायी आपल्या इथं आहेत. आणि त्या गायी आपल्या इथं असल्यानंतर त्यांना दूध नाही, काय नाही, उत्पन्न नाही 1 रुपयाचं. ही समाजकंटक लोक चारी साईडनं वन वे लावून टाकतात. स्थानिक आमदारांचा गेल्या वर्षभरातल्या त्रासामुळे त्यांचे जे काही हस्तक आहेत ते सगळं चारी साईडनं पेटवून देतात. आणि हे जर आता झालं नाही, हे सरकार आता उद्या शेवटच्या टप्प्यात आलंय आणि हे जर आता झालं नाही तर शिंदे साहेब जर करू शकले नाही, फडणवीस साहेब करू शकले नाही, केंद्रात मोदी सरकार असून जर करू शकले नाही तर हे कधीच होणार नाही. आणि म्हणून आमचा हात जोडून मला बाकी लोक जगून देणार नाहीत नंतर, ज्यांना मी अंगावर घेतलंय, ज्यांनी गोशाळेला त्रास दिला, ते वाटच बघतात की कधी या सगळ्या सरकारची बदली होते ती. आणि म्हणून मी शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना दादांना आग्रह करून सांगतो की या सगळ्या गोष्टीतनं मी आज या गायींचा मोर्चा घेऊन सहनशीलतेच्या मार्गाने पशुसंवर्धन कार्यालयावर जाणार आहे. तिथं मला अगदी काही पोलिसांनी गोळ्या घातल्या तरी मी जायचंय, तिथपर्यंत जाणार आहे. साहेब, मुख्यमंत्र्यांना तुम्ही तुमच्या स्वतःच्या रक्ताने पत्र दिलेलं आहे, काय म्हटलंय त्या पत्रामध्ये? आणि महत्वाचं म्हणजे या गायींसाठी हे जे सरकार आहे, फडणवीस साहेबांचं शिंदे सरकारचं आहे, हे खरं तर यासाठी
खूप हे असतात नाही बाबतीत अजून असं काय झालं सरकारला रक्तानी पत्र लिहिलंय पण त्याच्यामध्ये हेच म्हणलंय आमचा जो जागेचा प्रश्न होता आमदार भास्कर रावांनी जो प्रचंड या ठिकाणी त्रास दिला होता आणि आजही तुम्हाला सांगतो उद्या फक्त शिंदे फडणवीस सरकार आहे म्हणून ते गप्प आहेत पण ते एकदा जर गेलं तर मला हे जगणं मुश्किल करून टाकतील इथं आणि म्हणून माझी रिक्वेस्ट तेवढीच होती की त्या रक्तानी पत्र लिहून ह्या गायींचे हाल बघा त्या रक्तानी पत्र लिहून मी सांगितलं होतं गायींची चारा पाण्याची व्यवस्था करा गुरं उपाशी मारतात किंवा रक्तानी पत्र लिहून सांगितलं होतं आम्हाला जे शेती स्वरूपात लाईट असेल त्याप्रमाणे आम्ही बिल भरायला तयार आहे ते नानोटे नावाचे अधिकारी आहेत आम्हाला गेली 8 लाखापेक्षा जास्त बिल आम्ही एमएससीबी ला अदा करून सुद्धा आजही मला कसायासारखी सुरी लावून आमच्याकडनं पैसे वसूल करतात. तुम्हाला कृषी मीटर आहे शासनाकडून? नाही ना कमर्शियल मीटर आहे आमचा नावाला कृषी लावलंय पण अधिकारी कमर्शियलचं बिल देतात आम्हाला नेहमी बिल असं रेग्युलर येत नाही ते त्यांच्या कम्प्युटरवर प्रिंट काढून आमच्यासाठी छापून देतात. त्याच्या एक वर्षभर तक्रार करतोय कुठलाच न्याय मिळाला नाही. आज 3.5 लाख रुपये नाही भरले तर दुसऱ्या दिवशी लाईट कट होणार. मग लाईट कट होऊन ती गुरज उपाशी आणि ताणं तडफडून मारण्यापेक्षा आज मी त्यांच्या पशुसंवर्धन कार्यालयात सोडतो सांभाळा तुम्ही काय असतील ती मग मला अडवू नका आणि जर अडवणार असेल तर चाऱ्याची व्यवस्था करा मी थांबतो नाहीतर मी माझं जीवन संपवतो तुम्ही काय ते करा इथं कारण किती दिवस उपोषणाने सगळं. प्रमुख मागण्या आता तुमच्या नेमक्या काय आहेत जागेचा विषय गायींच्या चाऱ्यांचा विषय आणि आणखी प्रमुख मागण्या काय? लाईट बिल आम्हाला कायमस्वरूपी एकंदर हा जागेचा जो प्रश्न आहे तो शिंदे फडणवीस साहेबांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं आदरणीय उद्योगमंत्री आपले पालकमंत्री आहेत ते उदय सामंत साहेब त्यांनी सांगितलं होतं. आता परवा भैया सामंत सुद्धा गोशाळेत येऊन गेले तेही बोलले मी करतो पण ते कधी होणार याचं काही निहित नाही आणि म्हणून भास्कर जाधवांसारखा माणूस जेव्हा हात धुवून मागं लागतो तेव्हा ते आज फक्त त्यांची पडती बाजू आहे म्हणून ते गप्प बसलेत. उद्या आम्हाला इथनं उपसून टाकाल ते कमी करणार नाहीत आणि आम्ही न्याय मागायचं कोणाला. आज शिंदे साहेबांसारखा एक संवेदनशील मुख्यमंत्री ज्यांची अखंड देशात ओळख आहे तो माणूस जर करू शकत नाही बीजेपीचं सरकार जर करू शकत नाही तर उद्या हा प्रश्न कधी सुटू शकत नाही आणि म्हणून आता जे काय करायचं ते आर्यापारची लढाई आहे आणि मी माझ्या मृत्यूवर सुद्धा उदार झालोय. फक्त मी आज तुम्हाला एक सांगतो की वारकरी संप्रदायातला मी सहिष्णुतावादी आहे माझ्याकडनं कुणालाही कधी त्रास होणार नाही पण गायीसाठी माझी मरायलाही तयारी आहे. दुसरी गोष्ट आज साहेब महाराष्ट्रातली केवळ याच गोशाळेचं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भीषण परिस्थिती आहे दुष्काळी परिस्थिती आहे चारा मिळत नाही. एक ठराविक बोठावर मोजणाऱ्या 5-50 गोशाळा जर वगळल्यात तुम्ही तर सगळ्या गोशाळांमधून आज खूप वाईट परिस्थिती आहे. थोडक्यात देशी गोवंशाच्या अस्तित्वाचा प्रश्न या ठिकाणी 100% अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि याच्यासाठी आज ते बघू. आपण पाहिलं की या ठिकाणी 1100 गायी सांभाळणारे खेड मधल्या लोटे येथील संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम योजनेची जी गोशाळा आहे या गोशाळेचे जे प्रमुख आहेत भगवान कोकरे महाराज हे आज 6वा दिवस आहे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या विविध मागण्या आहेत आणि ह्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर हे संपूर्ण गायी या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात घेऊन जाणार आहेत आणि सरकारने त्या सांभाळाव्यात असं ते आव्हान करणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी.